रितिकाची एक सवय खूपच वाईट होती. ती खोलीतून बाहेर निघताना नेहमीच टीव्ही, ट्यूबलाइट आणि पंखा चालूच ठेवायची. या कारणाने विजेचा दुरुपयोगही व्हायचा आणि बिलही जास्त यायचे. तिच्या या सवयीमुळे घरचे सगळे लोक खूप त्रस्त झाले होते. एके दिवशी काय झालं, रितिका बाहेरून खेळून स्वतःच्या घरी आली. ती खूप थकलेली होती. तिने पंख्याचं बटन ऑन केलं. अरे हे काय, हा चालू का होत नाहीये? रितिकाचं बोलणं ऐकून ट्यूबलाइट, टीव्ही आणि पंखा तिघही एकमेकांशी बोलू लागले. आता येईल मजा. हो ना टीव्ही? हो ताई, का नाही? हा, आज तर माझा संप नक्की आहे. कुठल्याही परिस्थितीत मी आज सुरू होणार नाहीये. आता पुढे पुढे बघा काय होतं ते. रितिकाने सतत पंख्याचं बटन ऑन ऑफ केलं, पण ते चालूच होईना. ती त्रस्त झाली आणि मनातल्या मनात बोलू लागली. मी किती दमले आणि हा पंखा आहे की चालतच नाहीये. कोण आहे, कोण आहे, कोण आहे? दिसत का नाही आत? समोर या. मी तुझा फॅन बोलतोय. मी तुझा पंखाच बोलतोय. पण तुम्ही बोलू कसे शकता? जेव्हा कधी माझ्यावर कोणी अत्याचार करत तेव्हा तेव्हा मी नक्की बोलतो. सध्या मी काम करून करून थकलोय, यामुळे आराम करत आहे. बर, तुम्ही थोडा वेळ विश्रांती घ्या, मग मला थंड थंड वारा द्या. अरे परत हे कोण आहे? कोण हसते आणि दिसतही नाहीये. बघ, मी आहे तुझी ट्यूबलाइट जी तुला रोज प्रकाश देते. आणि मी टीव्ही जो तुला कार्टून आणि फिल्म्स दाखवून तुझं मनोरंजन करतो. तुम्ही सर्व बोलू शकता? आम्ही सर्व तुझ्यावर रागावलो आहोत, यामुळे आम्ही सगळे सुट्टीवर आहे. हो बरोबर बोललास भावा, आज आमच्या तिघांपैकी कोणीच काम करणार नाही. हो, तू याला उपोषण पण म्हणू शकतेस. पण तुम्ही सगळे असं का करत आहात? जेव्हाही तू घरातून बाहेर जातेस, स्विच ऑफ करणं विसरून जातेस, आम्ही सर्व ओव्हर टाइम करून थकून जातो. ज्या प्रकारे तुला आरामाची गरज असते, त्याच प्रमाणे आम्हाला पण आरामाची गरज असते. जर तू रोज अशी वीज वाया घालवलीस तर एक दिवस असा येईल की सगळी वीजच संपून जाईल आणि आम्ही चालूच शकणार नाही. अरे अरे अरे, रडत का आहेस? आम्ही तर तुला फक्त समजवतोय. हो बाळा, जर तू तुझ्या सवयींना सुधारलंस आणि आम्हाला वचन दे की जेव्हा कधी पण तू बाहेर जाशील तेव्हा आमचं स्विच बंद करायला नाही विसरणार. हो, तुला आम्हाला प्रॉमिस करावा लागेल की तू जेव्हा कधी बाहेर जाशील तेव्हा मला आणि माझ्या मित्रांना स्विच ऑफ करून जाशील. तू जर असं केलंस तर विजेची बचत होईल आणि मी रोज तुला थंडी थंडी हवा देईन. ठीक आहे, मी सगळ्यांना प्रॉमिस करते, मी जेव्हाही बाहेर जाईन तुमचं स्विच ऑफ करून जाईन. रितिकाचं म्हणणं ऐकताच पंखा चालू लागला, ट्यूबलाइट टिमटिम करू लागली आणि टीव्ही ही सुरू झाला. आता रितिकाला सवय लागली आहे. आता ती जेव्हाही बाहेर जाते तेव्हा टीव्ही, पंखा आणि ट्यूबलाइट सगळ्यांची स्विच बंद करूनच जाते, ज्यामुळे लाईटीचं बिल कमी येतं आणि टीव्ही, पंखा आणि ट्यूबलाइट यांचे आयुष्यही वाढते. आता सगळे आनंदी आहेत. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.